इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावरती उपोषण करण्यासाठी आज मुंबईला रवाना झाले. अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम बीडच्या शिरूर तालुक्यातल्या मातोरी या गावामध्ये असणार आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईकडे पायी रवाना होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची संपूर्ण सोय मातोरीच्या गावकऱ्यांनी केलेली आहे. मनोज जरांगे यांचं मातोरी गावामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. खाण्यासाठी 100 टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि बिस्लरीचे बॉक्स पण ठेवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे जेवणाला आपण ग्राउंड केलं आहे ते 100 एकरचं ग्राउंड आहे आणि सभेच्या ठिकाणी पण जेवणाचा पात्र पण जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. कारण की 20,000 लोक वाढण्यासाठीच आहेत आणि 2,000 वरती स्वयंसेवक तिथं आमचे गावातलेच राहणार आहेत. जेवढे का आजूबाजूचे गाव आहेत, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि मातुरीचे जे काय परंतुरुषीतले गाव आहेत, त्या प्रत्येक गावातून प्रत्येक घराघरातून भाकरी येणार आणि त्या संग जे काय ठेचा मिरची भाजी असेल हे पण प्रत्येक समाज बांधव उत्स्फूर्त यांनी आपापल्या स्वयंपूर्तीने आणलाय. आणि आमच्या इथल्या जे काय गावाचा कार्यक्रम मातुरीचा, आमचा सर्व बहुजन समाज एसी एसटी ओबीसी या सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सगळे स्वयंसेवक आमच्यामध्ये काम करायला आहेत. इतर समाजाची ओबीसी, इतर बहुजन, एसी एसटी याचा सगळ्याचा आम्हाला पाठिंबा आहे. तर आज पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामधील मातोरी या गावामध्ये होणार आहे आणि या सर्व आंदोलकांची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.